नमस्कार मंडळींनो, आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा. आज बाप्पाचं 7वा दिवस असा आणि बरेच गणपती आज विसर्जन असतली. तर प्रदीपच्या घराकडे जाऊ नव्हतो आणि प्रदीपची आई खूप पाठी लागलेली मयुरी घेऊन ये. तर वेळात वेळ काढून मयुरी पण तयार झाला. हा क्रॉक्स घाल, कोण नाही बोलणार. तर आता बंटी, लक्की दादा आणि अजून कोण कोण येतात तर त्यांच्यासोबत आम्ही प्रदीपकडे जातलो, म्हणजे आम्ही एकत्र प्रदीपकडे जातलो आणि त्यानंतर तेजस रासमकडे जातलो, कारण त्यांचे गणपती आज विसर्जन करतले ते. तर त्यासाठी आम्ही आता निघालो. बंटी आणि मला वाटतं बोरडव्यात दिलेले फोन केल्याने मी टू व्हीलर घेणार होतं पण ते म्हणाले ॲडजस्ट होतला गाडीत, म्हटलं ठीक असा. कारण टू व्हीलर घेणार घेऊचा कारण हे आमचे मॅडम असत ना, हे मॅडम हे ह्या टाकत जातात, उलटी करत जातात, म्हणून मग फोर व्हीलरच थोडं उलटी तर होते ना फोर व्हील मध्ये, थोडं घर करते, थोडं घर करत ना बरंच घर करत. त्या दिवशी मी बघितलं, त्या दिवशी तर काय म्हटलं युज अशी उलटी झाली अंकिताच्या घराकडे घ्यायला ना, असं गोल गोल रस्ता बाकी नाही होत. ओके, तर आम्ही आज मॅचिंग मॅचिंग घातलो. कुठे घातलं हा का पट्टा दिसत ना बघू आता हे येतो इलो म्हणून सांगितलं. गँग इज हियर सर. सर खाली वोटिंग 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 99 झाला तर दुसऱ्या अकाउंट वरून करू जोरदार. हो मध्ये ठिकाणी बसतो 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 बस. तर मंडळी आम्ही सगळे आता इलो अनिकेत रासमच्या घरी आणि अनिकेत रासम नाया आणि तेजस रासम पण गायो आमका बोलवून असो. पण आम्ही ज्या कामासाठी इलो इकडून जागा. तुम्ही पण सगळ्यांनी दर्शन करून घ्या अनिकेतच्या बाप्पाचा. काय राहिला धन्यवाद या दर्शन घ्या दर्शन घ्या. आणि आणि कोणा आणि कोणी लिहत कोणा कोण आलं ग. नमस्कार. अरे तुझ्या फोन मध्ये ना सेकंड कॉल उचलण्याचं ऑप्शन नसेल तर करून घे, तुला कळत नसेल सेकंड कॉल. आणि 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 जर आम्ही तुझे आणि आणि मी आणि मी तुझं मित्र असलंय तर मला फॉलो कर. आपल्या बरोबर रासम बंधू आहे अनिकेत रासम, तेजस रासम. अनिकेत थोडक्यात आपल्याला गणपती बद्दलची माहिती. गणपती बद्दलची माहिती अशी काय नाही, तुम्ही आता जिथे आहात जिथे गणपती बाप्पा आहे तिथे आपण सगळे आहोत. हे आमचं मांडघर आहे, सगळ्या कोकणकरांचं प्रत्येकाचं एक पर्सनल मांडघर असतं ज्यामध्ये आपल्या पूर्वजांच्या आठवणीचा एक नारळ त्यांच्या नावाने ठेवला जातो आणि तो कायम पुजला जातो. ओके, वर्षानुवर्षे ही प्रथा चालत आली. तसा हा आमच्या वाडीचा किंवा आमच्या पूर्वजांचा मांडघर आहे. इथे पंढरे काका, पंढरे काका 2 मिनिटं येतो ना, 2 मिनिटं कदाचित माझ्यात गेलं जाऊ शकतो. माझ्यापेक्षा मोठे असताना मी माहिती देणं चुकीचं आहे, त्यामुळे आपल्या मांडाबद्दल थोडं. माझा विचारण्याचा प्रश्न हाच आहे की आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात गणपती असतो पण सगळ्या रासमांचा मिळून एक गणपती या ठिकाणी असतो. बरं, त्याबद्दलची माहिती मला जाणून घ्या. आमचे जे पूर्वज होते रासम ते पहिले ह्या गावात आले हरकुळ गावात. अच्छा, त्यांचा हा संपूर्ण गाव रासमाचं हरकुळ म्हणून हे गाव ओळखलं जातं. बरोबर, बारापाताचा हा देव. अच्छा, म्हणजे पुऱ्या गावचा देवस्थान इथे आला मेन मेन आणि त्याचं नाव बारापाताचं मान. अच्छा, पूर्वीचं मेन घर आमचं हे होतं, आमचे पूर्वज इथे होते पण त्यांच्याकडे गाई ढोरं वगैरे सगळ्या गोष्टी होत्या.
म्हणजे त्या आजूबाजूला तेवढं जंगल नव्हतं त्यावेळी की ढोरांना पूरक तेवढं सगळ्या गोष्टी मिळतील म्हणून ते लोक इथून स्थलांतर होऊन वरती गेले डोंगराची ते आता आम्ही राहतो मोवळा पण ते हे घर कायम राहिलं त्यांच्यामुळे की पहिली त्यांची आठवण आणि आपलं जे काही पूर्वज आहेत ते इथेच कायम राहतील जे काही सण उत्सव होता त्यावरती कुठेच प्रत्येकाची अशी गोडी नाही उभारली जात किंवा कोणता सण आम्ही सेपरेट नाही साजरा करतो जे काही सण आहेत ते आम्ही इथे प्रत्येक सणाला वाडी वगैरे करायला येते इथे सगळे इथे पाडवा शिमगा होळी दसरा सगळा इथे पहिले इथे मग बाहेर सो तुम्ही सगळे इथपर्यंत आलात आमच्या गणपती बाप्पाच्या पायावर त्यासाठी आमच्या संपूर्ण रासम कुटुंबातर्फे आणि आमच्या गोष्ट कोकणातील परिवारातर्फे सगळ्यांचे मनपूर्वक आभार गणपती बाप्पा आणि मी पण आश्वासन देतो ह्याच्याकडे नाही बाकी कोणाकडे जाऊ गावात की नाही माहित नाही पण तुझ्याकडे आणि लक्कीनाकडे कन्फर्म पण तिकडे सूरज तिकडे अनिकेत अनिकेत तो गाडी काढता थरकळवाडी थरकळवाडी शिवडाव तुकरटवाडी तुकरटवाडी लक्षात येते ना अरे तुकरटवाडी चला हवा आहे उद्या पोचलो आम्ही फायनली इकडे प्रदीपच्या घरी बघा इकडे प्रदीपचं घर आहे इकडे कोण राहत नाही इकडे फक्त सणासुदाचे येतात नमस्कार गणपती बाप्पा मोरया इकडे काहीतरी झाला इकडे काहीतरी झाला का आला हे का आला सगळे आता जेव बसलेत टर्टर ऑन गुगल किती वाजले रे चार पंचवीस आम्ही जेवण करतो आता जेवतो चला बघा व्हिडिओ बघणार कोण असला मुलगा पसंत आहे म्हणून हा तर घरातली सगळी काम करता पोरगो कोण असलास तर कमेंट मध्ये हात वर करा नाही हात वर करा हा लगे काका नू चल प्रदीप आल्याबद्दल हो धन्यवाद थांबे गौरेश्वर अडा नको गौरेश्वर माझी एक मस्त कॉम्पिटिशन वाली व्हिडिओ केले ना तर बघू आता बक्षीस मारलो तर जल्लोश आता चालले सूरजच्या घराकडे धन्यवाद सगळ्यांना नंतर एनर्जी टाटा भेटू आपण लवकरच पुढील भागात सर्वेश
मंडळांनो रात्र झालेली आहे बघा, 10:30 वाजल्यात आणि पूजेचे मकर करूसाठी ना हा सुरो तुमच्याकडे किती जण इलेत ते बघा, कारण आमचे पोरगे सगळे गेलेत भजनात। मोठी आहेच होती हे बघ, हे बघा एक झाली सुरी नाम आहे ते आमका खूर तुटा आता खांब तर उभे करून झालेले असत आणि अजून बराचसा काम असा, तर रात्रभर चलतच राहू त्याला। मी व्हिडिओ इकडे संपवतोय, भेटे आता पुढच्या व्हिडिओत, उद्याच्या व्हिडिओत। उद्या पूजा आमची लग्नाची, त्याची आणि माझी आहे, बरोबर? ओके, दोन बांधता मग किती कोणची कोणची किती होत किती होत चला टाटा बिल्लू दादा।